बिस्मिल्ला रहमान रहीम कुराण सार या श्रंखलेमध्ये आज आपण खंड किंवा भाग पाच याचा अभ्यास करूया तर दिव्य कुरानाच्या खंड पाच मध्ये ज्या आयती किंवा जो मार्गदर्शन अल्लाह तालाने साऱ्या मानव जातीसाठी दिलेला आहे तो असा या अध्याय मध्ये ऐकूण एकशे श्याहत्तर आयती आहेत पण आजचा जो खंड आहे पाचवा तर त्यामध्ये आयत चोवीस ते एकशे सत्तेचाळीस अशा ऐकूण एकशे चोवीस आयतींचा मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होईल अल्लाचा आदेश ऐका लोक हो जीवनात अशाच पद्धतीचा आचरण करा ज्याचा आदेश अल्लाहने दिलेला आहे पूर्वीचे सुजाण लोक याच पद्धतीने समृद्ध आणि सफल झाले अल्लाच्या कृपेची पद्धत अल्लाच सर्वज्ञ आणि सर्वोत्तम बुद्धिमत्तेचा मालक आहे हे श्रद्धावंतांनो आपसात एकमेकांची संपत्ती खोट्या पद्धतीने खाऊ नका व्यवहार करा पण एकमेकांच्या राजी वाईट मार्गाने संपत्ती खाऊन आत्मघात करू नका स्मरणात असू द्या हे सारे नियम मेहरबानीचे अल्लाहने तुमच्यापैकी एखाद्याला दुसऱ्याच्या तुलनेत अधिक दिले तर त्याची अभिलाषा धरू नका पुरुष असो की महिला प्रयत्नांनुसार सर्वांचा वाटा आहे सर्वांनी अल्लाहजवळ जवळ कृपेची प्रार्थना करावी पुरुष आणि स्त्रियांवरती विश्वस्त आहेत जे पुरुष आहेत ते स्त्रियांवरती विश्वस्त आहेत ते आपली संपत्ती स्त्रियांवरती खर्च करतात प्रामाणिक स्त्रिया महिला आज्ञाधारक असतात पुरुषांच्या गैरहजेरीत अल्लाच्या संरक्षणात त्यांच्या हक्कांचे रक्षण करतात स्त्रियांना सांगल्या वर्तवणुकीची समज द्या पण विनाकारण हात निमित्त करू नका हो एकाच उगारण्याचे लोक अल्लाची वक्ती करा कोण कौन, कोणालाही त्याचा भागीदार बनवू नका आई वडिलांची परमसेवा करा नातेवाईक अनाथ गोर गरिबांशी चांगला व्यवहार करा ओळखी अनोळखी शेजारी वाट सरू, दास दासी, नोकरदार, साथीदार आणि किंवा सर्वांशी उपकाराचे व्यवहार करा सजग्रहा अल्लाह गर्विष्ट, आणि अहंकारी लोकांना नापसंत करतो स्वतः कंजुषपणा करणारे आणि दुसऱ्यांना ंजूषपणा शिकवणारे अल्लाहला पसंत नाहीत अल्लाहने दिलेल्या संपत्तीला लपवणारे कृतघ लोकांसाठी नामुष्की आणणारी शिक्षा तयार आहे देखावा पुरता संपत्ती लोकांना देणारे हे अल्लाहला नापसंत आहेत अल्लाह व अंतिम दिनावर ज्यांची श्रद्धा असते ते सैतानाचे मित्र नाही होतात अत्यंत वाईट मैत्री सैतानाची मैत्री हे पूर्वी दिलेल्या मान्य करा या शेवटच्या ग्रंथाला दिव्य कुराणाला की जो पूर्वीच्या ग्रंथांना प्रमाणित करून आता प्रलयापर्यंत परिपूर्ण मार्गदर्शन देतो श्रद्धा ठेवा व आचरण करा या यापूर्वी की अहंकार करणाऱ्यांचे चेहरे विद्रूप होतील आणि ते कोपग्रस्त होतील मृत्यू अटळ आहे मृत्यू अटळ आहे तुम्ही जिथे कुठे असाल कोणत्याही परिस्थितीत कितीही मजबूत इमारतीत मृत्यूला सामोरे जावेच लागेल लोक हो कुरानाच्या आयतींवरती गांभीर्याने विचार करा विश्लेषण करा जर अल्ला शिवाय कोणी ग्रंथ दिला असत तर त्यात खूप विसंगती आढळल्या अल्ला शिवाय कोणी ही ईश्वर नाहीये पुनरुत्थानाच्या दिवशी सर्वांना एकत्र करून जाब पडताळणी होईल यात कोणताही संशय नाही अल्लाह अल्लाहपेक्षा खरे वचन खोणाचे बरे असू शकते हे पैगंबरा हा ग्रंथ सत्य नियमांवर आधारित अवतरित केला गेला अल्लाहने दाखविलेल्या मार्गानुसार लोकांमध्ये न्याय निवाळा करा अपहार करणाऱ्यांचे समर्थन करू नका श्रद्धा ठेवणारे सत्कर्म करणारे स्वर्गाच्या उद्यानात राहतील ज्यात नहरी वाहतील आणि नहरे नहरी वाहत राहतील सदा सर्वदा मिळणारा मोबदला अल्लाह एकमेव सत्य वचनी खेरीज कोण आहे वचनांची पूर्तता करणारा ज्या मानवाने अल्ला समोर मान तुकविली वर्तणूक चांगली ठेवली एकनिष्ठ राहिला सत कृत्येक करत राहिला आणि किंचित ही कोणाच्या हक्कांची पायमल्ली टाळली तोच तर स्वर्गाचा खरा मान करी आकाशात आणि पृथ्वी तलावर जे काही आहे सर्व अल्चेच पूर्वी ग्रंथ दिलेल्या लोकांनो हाच आदेश तुम्हाला सुद्धा की कि भिरुतेने वाटचाल करा मानत नसाल तर याद राखा आकाश आणि धरतीवरील साऱ्या चराचरचा सा, तोच एकमेव मालक लोक हो कुणीही ढोंगीपणा व धोकेबाजी करून स्वतःची फसवणूक करू नये सत्य आणि असत्य श्रद्धा आणि अश्रद्धा दरम्यान भर कटू नये अशा लोकांना मुक्तीचा मार्ग सापडणार नाहीये ढोंगी उदुतोंडी लोक नरकाच्या खालच्या थरात जातील आणि भयंकर यातना अन्यसा अध्यायामध्ये प्रामुख्याने महिलांना वारसा हक्क प्रदान करताना अजूनही महत्वपूर्ण आदेश देण्यात आले आहेत त्यांच्याबरोबर पुरुषांनी नीट वागणूक करावी दैनंदिन जीवनात त्यांना अधिकार द्यावे नरमाईने त्यांच्या सोबत सदैव वागावे आयत अठ्ठावन्न मध्ये अमानत किंवा अनामती याबद्दल महत्वाचं एक मार्गदर्शन आहे हल्ला ताला आदेश देतो की एकमेकाच्या ज्या अमानती किंवा अनामत आहे ते तर हक्कानुसार दुसऱ्यांना द्या पण एक महत्त्वाचा मार्गदर्शन आयत अठ्ठावन मध्ये अन्यसामध्ये आहे की गाव राज्य आणि केंद्र च्या पातळीवरती प्रशासक निवडणे किंवा त्यांची नेमणूक करणे हे फार महत्वाचे आणि अनामत आणि अमानत देणे म्हणजे त्यामध्ये हे सुद्धा सामील आहे की हे जर न्यायपूर्ण न्यायपूर्ण आणि न्याय उचित होईल की अमानती आणि अनामती त्यांनाच दिले जातील की त्यांचा हक्क आणि अधिकार आहे तर वस्ती ते केंद्रापर्यंत एक सुव्यवस्था राहील आणि सुशासन राहील तर एक महत्वाचा नियम या निसा अध्यायामध्ये हा सुद्धा आहे आणि याचबरोबर एक आयत अशी आहे की तीन प्रकारची आज्ञा पलानता करावी एक तर अल्लाची आज्ञा पालनता पैगंबराची आज्ञा पालनता आणि जीवनात एक असा अमीर एक असा संघटक असला पाहिजे की ज्याच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल करावी ते हे होते महत्वाचे मार्गदर्शन खंड पाच मध्ये शेवटी मराठी बांधवांना भगिनींना पुनश्च विनंती करतो नम्र विनंती करतो एकदा तरी दिव्य कुराण आणि पैगंबर मोहम्मद सल्ल साहेबांच्या जीवनाचा अभ्यास करावा टोल फ्री क्रमांक अठराशे दोन हजार सातशे सत्याऐंशी वर माहीत करून घेण्यासाठी आपल्याला सुविधा दिलेली आहे तर एकदा तरी अभ्यास करा ही नम्र विनंती खूप खूप धन्यवाद जजाकल्ला